कोकण ट्रीप या सीरीज मधला हा 5वा एपिसोड आहे. तुम्हाला या सीरीज मधले आधीचे एपिसोड ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर नाथा उघडे यांनी पाठवला आहे. आम्ही सगळे मित्र मालवण गोवा असा प्लॅन करून ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण 12 जण होतो, त्यामुळे आम्हाला ट्रेनचा प्रवास चांगला पडेल असा विचार करून आम्ही ट्रेनने निघालो. आम्ही सगळे 29 सप्टेंबरला दुपारी पिंपरी चिंचवडहून निघालो. सगळे मजेत होतो. साहजिकच आमची ट्रेन पुण्याहून होती. सगळ्यांनी आपापल्या घरचे डबे म्हणजे जेवण घेतलं होतं. आमचं चेक इन 30 तारखेला होतं, म्हणून आम्ही डायरेक्ट विलावर जाणार होतो. पण त्यात आमची 10:30 ट्रेन, जी सकाळी 6 पोहोचणार होती, ती दुपारी 2:30 पोहोचली. आम्ही सगळे मित्र जास्तीच्या प्रवासामुळे थकलो होतो. मग मी माझ्या एका मित्राला सांगितलं की आपण विलावाल्याला कॉल करून सांगू की आम्ही आज येणार नाही, उद्या येतो म्हणून. तसे त्याने कॉल केला आणि सांगितले तर तो विलावालाही ठीक आहे असं म्हणाला. कोकणची माणसं साधी भोळी असतात याचा मला प्रत्यय आला. माझा मित्र साहिल याचं गाव कुडाळवरून 8 किलोमीटर अंतरावर होतं. मग आम्ही प्लॅन केला की आज त्याच्या गावात थांबू, म्हणजे आराम पण होईल आणि जेवणाचं काही टेन्शन नाही. त्यावर सगळे हो म्हणाले. आमचा मित्र साहिल त्याच्या गावीच होता, म्हणून त्याला कॉल करून सांगितलं तर त्याने या म्हटलं, कारण तोही आमच्यासोबत ट्रीपला येणार होता. अर्ध्या पाऊण तासात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही अचानक असे 12 जण त्याच्या घरी आलो होतो. तरीही त्याच्या काकांनी आमचा खूप चांगला पाहुणचार केला. जेवणासाठी चिकन आणि भाताचा बेत केला होता. साधारण 9 दरम्यान आमचं जेवण आटोपलं आणि मग नंतर झोपायची तयारी सुरू झाली. आम्ही सगळे मित्र एका मोठ्या खोलीत झोपलो. प्रवास करून थकून आल्यामुळे आणि मस्त चिकन भाताचा बेत झाल्यामुळे सगळ्यांना अगदी गाढ झोप लागली. गावातील वातावरणही अगदी शांत होतं, कारण संपूर्ण गाव निद्रेच्या अधीन झालं होतं. साधारण रात्री 3 दरम्यान आमच्या प्राज्वल नावाच्या मित्राला जाग आली. त्याच्या बाजूला जो मित्र झोपला होता त्याला तंबाखू खायची खूप सवय होती. प्राज्वलने पाहिलं की तो खोलीच्या बाहेर उभा राहून तंबाखू मळतोय. त्याला जरा विचित्र वाटलं, कारण रात्रीचे 3 गेले होते. हळूच त्याला हाक मारली, पण तो काही ऐकेना किंवा त्याला कदाचित आवाज जात नव्हता. तितक्यात तो बाहेरच्या बाजूला निघून गेला, म्हणून प्राज्वलही त्याच्या मागे गेला. घराबाहेर आला तर खूप गडद अंधार होता. तो मित्र कुठे गुडूप झाला काही कळलेच नाही. काही वेळ शोधल्यावर तो पुन्हा खोलीत आला आणि पाहतो तर काय, तो ज्या मित्राला शोधायला बाहेर गेला होता तो मित्र आज तिथेच त्याच्या जागेवर गाढ झोपला होता. प्राज्वल एकदम दचकला. त्याने इतरांना उठवून सांगायचा प्रयत्न केला, पण सगळे थकले होते आणि गाढ झोपेत होते, म्हणून कोणी लक्ष दिलं नाही. ती रात्र त्याने जागून तशीच काढली, कारण त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. सकाळ झाली. सगळे उठल्यावर त्याने रात्रीचा प्रसंग सांगितला. काहींनी तो हसण्यावरही नेला,
तर काहींनी ऐकून न ऐकल्यासारखे केले। त्यात आम्ही सगळे निघायची तयारी करत होतो, कारण आम्हाला वेळेत विलावर पोहोचायचे होते। सकाळी सगळे आटोपून साधारण 10 दरम्यान आम्ही तिथून निघालो। आम्ही तारकर्ली बीचला जाणार होतो, कारण तिथेच आम्ही विला बुक केलं होतं। आमचं 11 चेक इन होतं, पण आम्ही 12 तिथे पोहोचलो। सगळी पोरं खूप खुश होती, कारण त्यांनी अशी सुट्टी कधीच घेतली नव्हती। आता 6 सुट्टी आणि फक्त एन्जॉय करायचं ठरलं होतं। पोहोचल्या सगळे सामान ठेवून आम्ही थेट बीचवर गेलो, कारण विलाच्या अगदी मागच्या बाजूलाच तारकर्ली बीच होता। मजा, मस्ती, खेळ, फोटो काढणं सुरूच होतं। आम्ही जवळपास 3 तिथेच बीचवर होतो। त्यानंतर आम्ही विलावर आलो। आल्यावर जेवणाची ऑर्डर दिली आणि मग आमची पार्टी सुरू झाली। संध्याकाळपर्यंत आमचा गोंगाटच सुरू होता। तितक्यात कोणीतरी येऊन सांगितलं की इथे एका जणाचे मयत झाले आहे, कोणीतरी वारलं आहे, त्यामुळे जास्त आवाज करू नका। तेव्हा साधारण संध्याकाळचे 7 होते। नंतर सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, 1.5 आराम झाला। पुन्हा रात्री विलाच्या केअरटेकरला बोलावून जेवणाची आणि पिण्याची व्यवस्था केली। रात्री 12:30 आमचे पिणे सुरूच होते। नंतर थोडं बाहेर फिरून येऊ असा विचार केला। मी आणि माझे काही इतर मित्र आम्ही जरा कमी प्यायलो होतो। माझ्यासोबत निखिल, दीपक, सोन्या, बालाजी असे आम्ही 5 निघालो। त्या विलापासून 100 अंतरावर आम्ही फेरफटका मारत एके ठिकाणी येऊन बोलत थांबलो। जिथं बोलत थांबलो होतो तिथं एक आंब्याचं झाड होतं, आणि अगदी त्याच्या बाजूलाच काही अंतरावर आम्ही बोलत उभे होतो। त्या भागात जास्त उजेड नव्हता। विलाच्या बाहेरही एकच लाईट होता, आणि त्याचाच उजेड आम्ही होतो तिथपर्यंत जेमतेम पोहोचत होता। कोणत्या तरी इंटरेस्टिंग विषयावर आमचं बोलणं सुरू होतं। मी सहज वेळ पाहिली तर 12:03 झाली होती। आमचे बोलणे चालू असतानाच अचानक दीपक विलाच्या बाजूला चालत जाऊ लागला। मी त्याला आवाज दिला, त्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। तो पुढे चालत गेला आणि त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला, आणि एका विशिष्ट ठिकाणी एकटक पाहू लागला। त्या झाडामागे एक म्हातारी बाई उभी होती। हिरव्या काष्टाची साडी, डोक्यावर पदर आणि कपाळाला मोठं कुंकू असा काहीसा पेहराव। ती झाडाच्या दुसऱ्या बाजूला उभी होती आणि तिथपर्यंत जेमतेम उजेड पोहोचत होता। त्या थोड्या उजेडात हा तिचा पेहराव त्याने पाहिला, पण चेहरा मात्र नीट दिसत नव्हता। दीपकला आश्चर्य वाटलं की ही आणि इथे इतक्या रात्री काय करत असेल। त्याने विचारपूस करायचं ठरवलं। तसे ती आजी स्वतःच 2 पुढे आली आणि विचारलं, बाळा कुठून आलास, जेवण वगैरे केलंस का? दीपकनेही तिला उत्तर दिलं, हो आजी, आम्ही पुण्याहून आलो आहोत। आणि हो, जेवण झालं कधीच? तुमचं जेवण झालं का? त्यावर त्या म्हातारीने पुढचा प्रश्न केला, कोण कोण आला आहात तुम्ही? आम्ही सगळे मित्र मिळून 12 आहोत। इतकं बोलत असतानाच आमचा मित्र ओमकार, जो विलामध्येच होता, तो बाहेर आला आणि येताना वाटेत दीपकला पाहून विचारलं, काय रे दीपक, इथे एकटा काय अंधारात बसलाय? चल झोपायला। त्यावर तो, येतो मी असे म्हणून तिथेच बसून राहिला। ओमकार आमच्या जवळ आला आणि म्हणाला, अरे यार चला ना, झोपायचं नाही आहे का? आधीच इथं वारलंय कोणीतरी, चला पोरं वाट बघतायत। तसे आम्ही ओमकारचं बोलणं ऐकून विलाच्या दिशेने चालू लागलो। जाताना माझं लक्ष दीपककडे गेलं, तर तो तसाच त्या आंब्याच्या झाडाखाली बसून
उलट दिशेला तोंड करून काहीतरी बोलताना दिसला. मी त्याला काही बोलणार तेवढ्यात तो उठला आणि त्या दिशेला हात करत म्हणाला, चला मित्र येत आहेत, निघतो मी. इतकं म्हणून तो आमच्याकडे आला आणि चालू लागला. त्यावर मी त्याला विचारलं, काय रे इतक्या अंधारात बसून काय करत होतास? कोणाशी फोनवर बोलत होतास? आमच्यात थांबायचं नव्हतं म्हणून तिथे एकटा बसला होतास का? मी सहज मस्करीच्या स्वरात त्याला म्हणालो. त्यावर तो लगेच बोलला, अरे ती आजी आली होती, तिच्याशी बोलत होतो. आम्ही सगळेच विचारू लागलो, कुठली आजी, काय बोलतोय तू? गेले 20 मिनिटं तिथे तू एकटा बसला होतास. आम्ही 3-4 वेळा पाहिलं तुझ्याकडे, तिथे कोणीच नव्हतं. त्यावर दीपक म्हणाला, अरे इथं माझ्या समोर उभी होती ती, तुम्हाला कशी दिसली नाही? तसे आम्ही ओमकारकडे पाहिले, कारण येताना तो दीपक जवळ जाऊन त्याच्याशी बोलून आला होता. काय रे ओमकार, काय बोलतोय हा? तू आता तिकडूनच आलास ना? त्यावर ओमकारही कोड्यात पडला आणि दीपकला म्हणाला, ए भाई वेडा झालाय का तू? एकटा बसला होतास म्हणून तुला चल बोलायला आलो होतो. हे ऐकताच दीपक जरा घाबरला. त्याला कळेनासं झालं की जर तिथे कोणीच नव्हतं तर गेले 15 ते 20 मिनिटं जे आपल्याशी बोलत होतं ते कोण होतं. आम्हा मित्रांनी त्याची टर उडवायला सुरुवात केली, मस्करी करू लागलो. साधारण 12:15 आम्ही विलात आलो आणि झोपायला जाऊ लागलो. त्यावर दीपक बोलला, अरे कुठे झोपता इतक्यात? मला झोप येत नाहीये आणि बरे वाटत नाहीये. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे चला पत्ते खेळू थोड्या वेळ. तसे सगळ्यांनी होकार दिला. आमचा पत्त्याचा डाव सुरू झाला, पण दीपक मात्र कोणत्या तरी विचारात हरवून गेला होता. कदाचित घडलेल्या प्रसंगाचा विचार करत असावा. बघता बघता आमचे 3 डाव झाले आणि पुढचा डाव सुरू झाला. तसे अचानक दीपकने डोळे विस्फारले आणि आमच्याकडे पाहू लागला. मी त्याला पटकन विचारलं, काय रे काय झालं, असा का बघतोय? त्यावर तो जे बोलला ते ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. ती आजी मला आवाज देते, बाहेर बोलावते. इतके बोलून त्याने अचानक रडायला सुरुवात केली. आम्हाला काही कळत नव्हतं की त्याला असं काय झालंय, कारण तो रडणाऱ्या मुलांसारखा अजिबात नव्हता. सगळे त्याला विचारू लागले, अरे दीपक काय झालं, असं का करतोय, रडायला काय झालं इतकं? पण तो काहीच बोलत नव्हता. कदाचित भीतीमुळे त्याची वाचा बसली होती आणि त्याला काही सांगता येत नव्हतं. मी दीपकला शांत करायचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र माझे सगळे मित्र खूप घाबरले. दीपकला काय होतंय, काय करायचं असं विचारू लागले. दीपकला जरी बोलता येत नसलं तरी तो शुद्धीत होता हे मी ओळखलं होतं. तसे मी एक शक्कल लढवायची ठरवली. मी त्याच्या जवळ आलो आणि बोललो, दीपक फक्त हो किंवा नाही हे इशाऱ्याने सांग, मला माहिती आहे तुला बोलता येत नाहीये. त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली. तसे मी त्याला विचारलं, दीपक मला सांग, ती म्हातारी आपल्या रूममध्ये आहे का? पण तो मात्र सुन्नच होता. तसे मी परत विचारलं, दीपक माझ्याकडे लक्ष दे, ती आपल्या रूममध्ये आहे का? त्याने माझ्याकडे पाहत फक्त इशाऱ्याने नाही म्हटलं. मी पुढे विचारले, तुला ती अजूनही आवाज देते का? तसे तो हो असा इशारा करत पुन्हा रडू लागला. त्याचं रडणंही खूप विचित्र होतं, जसं की तो स्वतः रडत नाहीये पण कोणीतरी त्याला रडवतोय. तितक्यात आमच्या एका मित्राने विचारलं, दीपक ती म्हातारी तुला धमकी देते का, इजा पोहोचवेल असं काहीतरी बोलते का? त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली आणि आमच्या सगळ्यांच्या अंगावर भीतीने काटाच आला. आम्ही 5 जण त्या एकाच रूममध्ये होतो.
तितक्यात पटकन आमच्या सोना नावाच्या मित्राने तुळजापूरच्या देवीचं कुंकू आणलं होतं. ते त्याने जसं आणलं तसं मी दीपकच्या डोक्यावर लावलं, त्याच्या कपाळाला लावलं. का कोण जाणे, पण मला वाटलं की ती म्हातारी आपल्या रूममध्ये येईल. म्हणून मी रूमच्या चारही बाजूला थोडं थोडं कुंकू लावलं. इतकंच नाही तर बेडच्या चार बाजूला लावलं, रूमच्या उंबरठ्याला लावलं. आणि हे सगळं करत असताना मी देवीचं नाव घेत होतो. तितक्यात अजून एक गोष्ट लक्षात आली की बाहेर जाताना आम्ही सिगारेट तंबाखू असं सगळं सामान घेऊन गेलो होतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे सिगरेट होती, ती मी पेटवली आणि दीपकच्या अंगावरून उतरून रूमच्या बाहेर भिंतीच्या पलीकडे टाकली. पुढे मी इतरांना विचारलं, तिकडे कोण कोण काय घेऊन गेलं होतं, सगळं पटापट बाहेर काढा. तसे एक मित्र बालाजी बोलला, अरे मी तंबाखू खात होतो. तसे त्याला म्हणालो, तो तंबाखू घेऊन दीपकवरून ओवाळून टाक आणि बाहेर टाकून दे पटकन. आमचा गोंगाट ऐकून बाजूच्या रूम मधले इतर मित्र आमच्या रूम मध्ये आले आणि आम्हाला काय झालं ते विचारू लागले. या सगळ्या दीपकला तो आवाज अजूनही येतच होता. त्याला काही कळत नव्हतं की त्याला काय होतंय. त्याला हळूहळू ताप चढत चालला होता, कारण मी त्याला देवीचं कुंकू लावताना जेव्हा हात लावला तेव्हा त्याचं अंग अक्षरशः भाजत होतं. मी अजून एक गोष्ट पाहिली की त्याचे हावभाव आणि वागणं आता बदलत चाललं आहे. डोळे विस्फारून तो आम्हा सगळ्यांना पाहत होता. त्याला मी हलवून भानावर आणण्याचा प्रयत्न केला, पण माहीत नाही त्याला काय झालं होतं. शेवटी मी माझ्याकडची सिगारेट पेटवून त्याला हातावर हलका चटका देऊन पाहिला, पण त्यावरही त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. हे पाहून मी आणि माझा मित्र साहिल आम्ही दोघही खूप घाबरलो. तो मला म्हणाला की गावातून गाडी बोलवून आत्ता चला इथून घेऊन जाऊ, नाहीतर काहीतरी अभद्र व्हायचं. हा प्रकार खूप भयानक वाटतोय मला. या सगळ्यात अडीच वाजून गेले होते. आम्ही दीपक जवळच बसून होतो. सुमारे 3:45 सुमारास तो अचानक शांत झाला, उठला आणि रूमच्या बाहेर जाऊ लागला. तसे माझे मित्र त्याला अडवू लागले, पण मी त्यांना म्हणालो की जाऊ दे बाहेर, आपण याच्या मागे जाऊ, पण विलाच्या मेन गेट बाहेर याला जाऊ द्यायचं नाही. तो उठून त्या रूमच्या बाहेर गेला जिथे आम्ही सिगारेट तंबाखू वगैरे साहित्य काही वेळापूर्वी फेकलं होतं. तिथे जाऊन तो म्हणाला, हे बघ, तुला जे पाहिजे होतं ते तुला दिलं, आता माझ्या मागे येऊ नकोस, मला आवाज देऊ नकोस. मी त्याच्या अगदी मागेच उभा होतो, पण मला तिथे कोणीच दिसलं नाही. दीपक तसाच चालत रूममध्ये आला आणि त्याने पाणी मागितलं. आम्ही त्याला पाणी दिलं, तसे तो पिऊन थेट झोपून गेला. आम्ही कोणीही त्याला विचारायला गेलो नाही. इतक्या वेळानंतर तो शांत झाला होता, म्हणून सगळ्यांनी विचार केला की सकाळी उठल्यावरच काय ते बघू. माझ्यासोबत साहिलही बसला होता. 5 वाजेपर्यंत आम्हा दोघांनाही अजिबात झोप लागली नाही. तो मला म्हणाला की नाथा, जरा हळू आवाजात एखादं गाणं लाव, बघू झोप लागते का. तसे मी मंद आवाजात एक गाणं लावलं. आम्ही कोणी रूमची लाईट बंद केली नव्हती, कारण सगळी पोरं खूप घाबरली होती. सकाळ झाली, दीपकला जाग आली, तेव्हा तो सगळं काही सांगू लागला. ती म्हातारी बाई त्याला सतत आवाज देत होती, सांगत होती की लवकर बाहेर ये. त्याने बाहेर जाऊन तिला तंबाखूची पुडी स्वतःच्या हाताने उचलून दिली, तेव्हा ती कुठे अंधारात गुडूप होऊन गेली. भानावर आणण्यासाठी त्याच्या हाताला दिलेला चटका त्याला आता झोंबू लागला होता. ती म्हातारी फक्त दीपकला दिसली होती, आम्हाला नाही. तिचा आवाज फक्त त्याला ऐकू आला होता. तिला जे हवं होतं ते दिलं नसतं तर कदाचित दीपकचा पाठलाग तिने कधी सोडला नसता. प्रसंगावधान राखून जो मी मार्ग काढला त्यातून आम्ही दीपकला सुखरूप बाहेर काढू शकलो.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.